नेमकी काय भूमिका शिवसेनेनं मांडली आहे? तर सभागृहाची माफी आपण मागितली आहे, पण एअर इंडियाची माफी मागण्याची काही गरज नाही, कारण खासदार गायकवाडांची कोणतीही चूक नाही आहे, त्यामुळे गायकवाडांवरची विमान प्रवासाची बंदी ही उठवण्यात यावी अशी मागणी शिवसेनेनं केंद्र सरकारकडे केलेली आहे. 10 एप्रिलपर्यंतची मुदत दिली असं म्हणावं लागेल, कारण 10 एप्रिलपर्यंत या प्रकरणावर तोडगा काढा, नाहीतर एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकू असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला एक प्रकारे ठणकावलं आहे आणि एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे. एअर इंडिया आणि इतर कंपन्यांकडून खासदार रवींद्र गायकवाड हे टार्गेट झाली असल्याची भूमिका शिवसेनेनं मांडली आहे. इतका कशाला? एक आरोपही त्यांनी केला आहे, तो म्हणजे एअरलाइन्सच्या मालकाचे दाऊदसोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि विजय माल्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी एअरलाइन्सनं मदत केली आणि असं म्हणत विमान कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेनं हे आरोप केलेले आहेत. वो पूरी बात मैंने सामने रखी है, अब मेरी आपसे विनंती है, हमें जाने दीजिए. खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणी आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. आज सकाळी कामकाज सुद्धा त्यांनी होऊ दिलं नाही, हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा त्यांचा विचार होता आणि रवींद्र गायकवाडांनी निवेदन दिल्यानंतरच शिवसेनेच्या खासदारांनी आक्रमक बाणा आपला दाखवून दिला होता. कामकाज त्यामुळे तहकूब करावं लागलं आणि यानंतर आता शिवसेनेकडनं पुढचा टप्पा त्यांच्या विरोधाचा, तो म्हणजे एनडीएच्या बैठकीवर बहिष्कार टाकू असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलेला आहे. शिवाजी शिंदे आपले प्रतिनिधी फोन लाईनवरून सध्या आपल्याबरोबर आहेत. शिवाजी, आणखी एक भाजप आणि शिवसेनेमध्ये एक युद्ध रंगताना आता दिसत आहे, कारण एकीकडे शिवसेनेने अशी आक्रमक भूमिका घेतली आहे, दुसरीकडे भाजप नमतं घेताना दिसत नाही आहे. म्हणजे मुद्दा आहे एका खासदाराच्या विमान प्रवासाचा आणि तेही सभागृहाचं कामकाज जर बघितलं तर भाजपने सुद्धा त्या शिवसेनेचं म्हणणं ऐकून घेतलं नाही आहे. पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना नोकझोक होणार आहे? रुजुता, नक्कीच. शिवसेनेनं थेट सरकार भाजपला थेट अल्टिमेटम दिलेलं आहे, येत्या 10 तारखेपर्यंत तोडगा नाही निघाला ते एनडीएच्या बैठकीवरती बहिष्कार टाकण्याचं शिवसेना संजय राऊत यांनी थेट इशारा दिला आणि हा इशारा देताना त्यांनी एक स्पेसिफिक वाक्य वापरलं होतं, थेट पार्टी अध्यक्षांच्या परमिशनच त्यांनी हे सगळे आदेश, म्हणजे सगळी ही जाणकार उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतरच हे सगळं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. आज सकाळपासूनच संसदेमध्ये शिवसेनेच्या खासदारांनी रवींद्र गायकवाड यांच्यावरती एअरलाइन्स यांनी जे प्रवास बंदी लावली होती त्याच्यावरती आक्रमक झाले होते आणि अनंत गीते आणि इतर सारखे खासदार, शिवसेनेचे खासदार आक्रमक झाले होते आणि जे उड्डाण मंत्री आहेत गजपती राजू यांना घेराव घालण्याचाही प्रयत्न झाला होता. त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष गजपती राजू राजनाथ सिंग यांची बैठक झाली आणि शिवसेनेला आश्वस्त करण्यात आलं होतं की याच्यावरती तोडगा निघेल. सुमित्रा महाजन यांनी सुद्धा बाहेरून प्रतिक्रिया दिली होती की लवकरच याच्यावरती तोडगा निघेल, परंतु एखाद्या खासदाराला अशा प्रकारे येऊ न देणं हे सुद्धा तितकंच चुकीचं आहे अशी बाजू त्यांनी मांडली आणि लवकरच या प्रश्नावरती तोडगा निघेल अशी आशा वाटत असताना पुन्हा एकदा शिवसेना रवींद्र गायकवाड प्रकरणावरती आक्रमक झालेली आहे. याबरोबर शिवसेने अत्यंत गंभीर असा आरोप एअरलाइन्स कंपनीच्या मालकांविरोधात लावला आहे, कारण एअरलाइन्स कंपनीच्या मालकांमधील एक मालक ह्याचे संबंध दाऊद बरोबर आहे आणि पाकिस्तानी कलाकारांना इथेही विमानाने यायला मिळतं असे आरोपी यांना विमानाने प्रवास करता येतो, तर रवींद्र गायकवाडला का नाही? आणि याच संदर्भात थेट त्यांनी आता सरकारला अल्टिमेटम दिलंय, येत्या 10 तारखेपर्यंत जर या विषयावरती तोडगा नाही निघाला तर सरळ सरळ एनडीएच्या बैठकीला ते जाणार नाही. एनडीएची बैठक अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे, राष्ट्रपती निवडणूक होणार आहे, त्यासाठी नरेंद्र मोदी एनडीएची बैठक बोलत आहेत. राष्ट्रपतीचा उमेदवार एनडीएच्या बैठकीतून ठरवायचा, कारण राज्यसभेमध्ये सरकारचं भाजपचं बारड तितकं कमी. बरोबर, तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे शिव, पण त्याच वेळेला हेही दिसतंय आपल्याला की जे आज दिवसभरातल्या घडामोडी जर बघितलं तर हेही दिसतंय की भाजपनंही जरा देखील नमतं घेतलेलं नाही आहे. की मोना गजपती राजू यांनी विमान सुरक्षा किती महत्वाची आहे, प्रवाशाची सुरक्षा किती महत्वाची आहे असल्या असं सगळं बोलत बगल दिली आहे मूळ मुद्द्याला.
नक्की बगल बिल्कुल दिलेली आहे, पण या सगळ्या परिस्थितीमध्ये राजनाथ सिंग यांनी थोडी मध्यस्थाची भूमिका घेतलेली आहे. राजनाथ सिंग स्वतः लोकसभा अध्यक्ष आणि शिवसेनेच्या खासदारांबरोबर बैठक करत होते. राजनाथ सिंग यांनी संसदेत स्वतःहून उभे राहून या प्रकरणावरती आश्वासन दिलं शिवसेनेला की या प्रकरणावर नक्की तोडगा काढू. खासदारांचे जे विमान प्रवास याच्यावरती जी बंदी लावली आहे त्याच्यावरती त्यांना खात्री दिली आहे. आणि याच प्रकरणावरती आता संजय राऊत यांनीच बोलताना स्पष्ट केलंय की राजनाथ सिंग यांच्यावरती त्यांचा विश्वास आहे, परंतु असं जरी परंतु पुढे जाऊन जर असं नाही घडलं तर थेट सरकारला अल्टिमेटम आहे 10 तारखेपर्यंतचं. त्याच्यानंतर ती आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. परंतु आता सध्या जरी बघितलं तर शिवसेनेचे सगळे खासदार आणि शिवसेना रवींद्र गायकवाड यांच्यावरती एअरलाइन्स कंपनीने जी बंदी घातलेली आहे, विमान प्रवासाची जी बंदी घातली आहे, त्याच्यावरती एकदम आक्रमक झालेले दिसून येत आहेत. शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघतोय उद्धव ठाकरे विरुद्ध नरेंद्र मोदी हा जो सामना गेले काही दिवस सुरू आहे त्याचा हा नवा अध्याय असंच म्हणावा लागेल.